हॅलो अँड वेलकम बॅक टू अर युट्यूब चॅनल. सो आज आहे आमचा डे टू इन लडाख. सकाळ सकाळ लवकर उठलोय आणि इथे असं झालंय ना, रात्रीचा आम्ही मस्तपैकी एन्जॉय करतो. रात्री किती वेळ गप्पा मारत बसतो, रात्री 12-1 वाजेपर्यंत, आणि त्याच्यानंतर झोपतो आणि सकाळी परत 6-7 वाजेपर्यंत उठतो. कारण काय, इथे लवकर उजेड पडतोय. हा, लवकर उजेड पण पडतोय आणि राईड पण लवकर स्टार्ट करावी लागते. कारण काय, रोड्स वरती बिलकुल पण लाईट्स नसतात. सो असा प्लॅन असतो की 7-8 वाजेपर्यंत लवकरात लवकर जिथे आमचा स्टे आहे तिथे पोहोचू. आणि इन केस, आणि अजून एक गोष्ट असेल की त्याच्यामध्ये आम्हाला सगळे पॉइंट सुद्धा कव्हर करायचे असा दिवसामध्ये सगळे. आणि एवढे 12 लोक आहेत, सो 12 लोकांचे वेगवेगळे फोटोज आणि सगळ्याच गोष्टी असतात, परत जेवण वगैरे. सो त्यामुळे थोडासा लवकर स्टार्ट करतो आम्ही आमचा डे. आणि काल रात्री तर खूप उशीर झाला होता झोपायला, कारण की बॉनफायर लावलं होतं, जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल कालच्या, आणि त्याच्यासोबत इंडिया आणि साऊथ आफ्रिकाची फायनल मॅच होती. तर सर्वांनी मॅच बघितली, एन्जॉय केला आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व झोपायला गेलो. एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला मुंबईत, पुण्यात, महाराष्ट्रात एवढं एक्सपिरियन्स करता नाही येणार. जी गोष्ट होती, आम्ही रात्री अक्षरशः बाहेर बसून, म्हणजे तुम्ही पूर्ण आकाशात क्लिअर स्काय होता, क्लिअर स्काय म्हणजे स्टार गेझिंग केले आम्ही लिटरली रात्रीचं. म्हणजे मी कॅप्चर नाही करू शकली ते मोबाईलमध्ये, नाही तर मी तुम्हाला दाखवलं असतं, तर मोबाईलमध्ये बिलकुल पण कॅप्चर नाही करू शकलो. आणि तो एक्सपिरियन्स होता, आणि जो एक्सपिरियन्स होता ना, तो इतका अमेझिंग होता की सगळे स्टार्स दिसत होते, एकदम ब्लॅक क्लिअर स्काय आणि मस्तपैकी स्टार. एवढे स्टार तर आम्ही कधीच नाही बघितले. खूप 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 म्हणजे खूप जास्त सुंदर दिसत होता. अँड अजून तुटता तारा पण बघितला. आणि हा एक्सपिरियन्स म्हणजे मी तरी आधी कुठे बघितला नाही. आणि इकडे अक्षरशः खूप खूप जास्त, खूप जास्त स्टार्स होते. अँड मुंबईत तर नाही बघायला भेटत तेवढं, तर तो एक खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि तुम्ही जर लडाखला आलात ना, तर असं रात्रीचं स्टार गेझिंग करायला विसरू नका, खूप सुंदर आहे. आणि आम्ही ज्या प्रॉपर्टीमध्ये राहतोय, मी काल तुझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला रूम टूर दिली होती, आणि आम्ही ज्या प्रॉपर्टीमध्ये राहतोय ना, ती पूर्ण सराउंडेड बाय माउंटन्स आहे, 360 डिग्री माउंटन्स आहेत. आणि त्याच्यामध्ये ही प्रॉपर्टी, आणि एकदम कम्फर्टेबल स्टे, जेवण एकदम मस्त आहे, खूपच छान आहे. म्हणजे आतापर्यंतच राहिलेलं बेस्ट आहे. आणि खूप रिझनेबल रेट सुद्धा आहे त्याच्यामध्ये, ब्रेकफास्ट अँड डिनर इज इन्क्लुडेड. तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये त्याचं नाव देऊ, जर तुम्ही प्लॅन करत असणार लडाखला यायचा तर तुम्ही इकडे नक्की स्टे करू शकता. आणि आजचा प्लॅन जो आहे आमचा, तो आहे सियाचिनचा, आणि त्याच्यानंतर अजून एक कुठेतरी जायचंय. सो आम्ही जास्त, मी आधी पण बोललेले जसं की आम्ही प्लॅन नाही केलेलं आहे, त्यामुळे एवढ्या गोष्टी माहीत नाही. आम्ही लास्ट म्हणजे एक दिवस आधी विचारतो की उद्या कुठे जायचंय, सो त्यानुसार आणि जिथे जाईल तिथे जातो. कारण काय, जास्त हेडेकच नाही घेतलेलं आहे आम्ही. यावेळेस सर्व प्लॅनिंग इज डन बाय विराज आणि अभिनव, त्यांच्याच प्लॅनिंगनुसार आम्ही सर्व चाललो. सो दिस इज द प्रॉपर्टी, तुम्ही बघू शकता ही ज्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही थांबलोय, 360 डिग्री माउंटन्स आहेत. आणि तो आमचा स्टे आहे, तो आमचा रूम होता. आणि तुम्ही व्ह्यू बघू शकता, किती सुंदर आहे. हर बदली चली आती है झूने, पर कोई बदली कभी कहीं कर दे तन गीला है बिना. किस मंजर पर मैं रुका नहीं, कभी खुद से भी मैं मिला नहीं, ये गिला तो है मैं खफा नहीं. शहर एक से गांव, एक से लोग, एक से नाम एक हो.
दर दर ये कभी सहरा कभी सावन बनो रावण जीव मर मर के कभी डाल डाल अर्धा पाऊण तास सर इधर उधर तिधर उधर कहे पता हवा ले जाए तेरी ओ खींचे तेरी यादें तेरी यादें तेरी ओ छोड़ा है जहान नीचे मैं तुम्हारे अब हूँ हवाले अब दूर दूर लोग बाग मिलो दूर वादिया फिर दुआ दुआ तनहर बदली चली आती है छूने स्वतः आम्ही आलो आहे सीएचएन बॉर्डरला आणि इकडे बऱ्याच काही गोष्टी आम्हाला कळल्या तर आम्ही तुम्हाला एक एक गोष्ट सांगू शकतो तर सुरुवात करतो आधीपासून तर इकडे तुम्ही बघू शकता आमच्या मागे ओपी बाबा मंदिर आहे तर ओम प्रकाश म्हणून सुभेदार होते इकडे आणि म्हणजे बऱ्याच लोकांनी कहाणी ऐकलीच असेल तर इकडे असं मानलं जातं की ओपी बाबांमुळे ही सियाचिन ग्लेशियरची जी पोस्ट आहे पूर्ण ती सुरक्षित आहे आणि अक्षरशः मी आता ते सोल्जर्सशीच बोलत होतो जे इकडे पोस्टेड आहेत आणि त्यांच्या एक्सप्लेनेशनने स्पष्ट कळतंय की किती बिलीफ आहे या गोष्टीचा आणि या गोष्टी खऱ्या पण आहेत आणि त्यांचं असं त्यांच्यामध्ये लिहिलेलं आहे स्टोरीमध्ये की अजूनही ते प्रोटेक्ट करतात वरती म्हणजे जिथे ग्लेशियर जिकडे आहे तिकडे ग्लेशियर जिथे आहे ते 23,000 अल्टिट्यूड वरती आहे आणि आम्ही 17,000 फीट वरतीच गेलेलो तेव्हाच आम्हाला कसतरी भर लागलेलं आणि 23,000 फीट वरती आहे आणि तिकडच्या लोकांना हे लोक जे ओपी बाबा आहेत ते काही होणार असेल तर त्याच्या आधीच काही ना काही म्हणजे एक्झाम्पल जर एव्हलॅन्च वगैरे येणार असेल स्नो पडणार असेल जास्त काही घसरणार असेल तर आधीपासून त्यांच्या स्वप्नात किंवा काहीतरी गोष्टी इंडिकेट करून त्यांना कळवतात या गोष्टी आणि हे स्वतः जे तिकडे आता जाऊन त्यांची पोस्टिंग आता खाली झाली आहे त्यांनी स्वतःहून सांगितलं की त्यांनी स्वतः एक्सपिरियन्स केली ही गोष्ट आणि अजून एक गोष्ट म्हणजे की ते लोक जेव्हा म्हणजे ते ओबी बाबा जे आहेत ते 25 दिवस वरती असतात आणि 7 दिवस नंतर 5 ते 6 दिवस ते खाली असतात जिथे आता आम्ही आहोत आणि लिटरली आम्ही आता जेव्हा मंदिरात गेलेलो ना ते म्हणजे फील करू शकता तुम्ही ऍक्च्युली काहीतरी वेगळं वाटतं वेगळी एनर्जी फील ऍक्च्युली होते सर्वांना झाली आमच्या ग्रुपमध्ये तर दॅट इज ट्रू मला पण वाटायला लागलं की आहे खरंच ही गोष्ट परत जे लोक इकडे येतात पोस्ट होतात 4 महिने त्यांना वरती जावं लागतंय आणि वरती कंडिशन एवढी खराब असते की आत्ता म्हणजे गरमीमध्ये -30 degree टेम्परेचर आहे तिकडे खरंच खूप करतात आणि म्हणून आपण एवढं लकी आहोत आपण की आपण सुरक्षितपणे राहतोय ऍक्च्युली जिथे पण राहतोय तिथे जस्ट बिकॉज ऑफ ह्यांच्यामुळे तर त्यांचं आम्ही एक्सपिरियन्सच ऐकून म्हणजे एवढं वाटत होतं की मनाला की एवढ्या हाईटवरती ना खायला जास्त व्यवस्थित आहे सर्व बर्फ असतो ना व्यवस्थित खायला आणि ते सांगत होते जर तुम्ही जर 100 किलोचे असणार तुम्ही तिकडे पोचले 1 महिन्यात तुमचं 20 किलो वजन असंच कमी होऊन जातं आणि एवढं म्हणजे बॉडीला ते सूट होत नाही पण तरी सिन्स आपल्याला इंडियाला चायनापासून प्रोटेक्ट करायचं आहे आपले सोल्जर
हां, तर या बाजूला पाकिस्तान आहे, या बाजूला चायना आहे. आपली बॉर्डर आपल्याला प्रोटेक्ट करायची, इंडियाला प्रोटेक्ट करायचं, त्याच्यामुळे या सर्व गोष्टी आपले आर्मी ऑफिसर्स आपल्यासाठी एवढं करत आहेत, तर हॅट्स ऑफ टू देम. या बाजूला हे डोंगर क्रॉस केलं की येते पाकिस्तान, आणि हे डोंगर क्रॉस केल्यावरती येते चायना. शहर एक से गाँव, एक से लोग, एक से नाम, एक हो से उड़ चला मैं. मिट्टी जैसे सपने एक तावी पलकों से झाड़ों पे आ जाते हैं. कितने सारे सपने क्या कहूँ, किस तरह से मैंने तोड़े हैं जोड़े हैं. क्यों तेरे साथ चले मुझे लेके उड़े ये. तर हेक्टिक डे, आम्ही पोहोचलोय रूम वरती आणि आता डिनर करतोय. डिनर झाल्यानंतर झोपून जाणार आहे, कारण का उद्या परत नेक्स्ट ऍडव्हेंचर साठी उठायचं आहे. तर आजचा व्लॉग इथे संपवते, भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय, गुड नाईट अँड कीप स्माइलिंग. उड़क छोड़ा है जहान नीचे, मैं तुम्हारे अब हूँ हवाले. अब दूर दूर लोग बाग मिलो दूर.